मार्गदर्शन करणार आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही याच्या अगोदरच्या तासांना किंवा याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या पाहिलेल्या आहेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, या सगळ्या संख्येविषयी तुम्हाला माहिती आहे. आज आपण परिमेय संख्या म्हणजे काय ते पाहूया. आता सुरुवातीला परिमेय संख्या ही कशा स्वरूपात लिहिली जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी छेद क्यू या स्वरूपात लिहिली जाणारी संख्या आहे त्याला परिमेय संख्या म्हणतात. आता पी ला काय म्हणायचं, क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. आता मित्रांनो, या प्रकारचे कोणते उदाहरण आपल्याला घेता येईल आता पाहूया. आपण समजा पी आणि क्यू मध्ये वेगवेगळे उदाहरण घेतले. आपण पी च्या जागी टू घेतला आणि क्यू च्या जागी समजा तीन घेतला, तर ही जी संख्या झाली 2/3 ही परिमेय संख्या झाली. कारण या ठिकाणी क्यू 3 शून्य नाही, 3 हा शून्य नाही, म्हणजे 2/3 एक परिमेय संख्या झाली. अजून एक्झाम्पल घेऊया. आता एखादा एक्झाम्पल पहा, -5 - 5/7 ही जर संख्या घेतली मी, तर ही सुद्धा एक परिमेय संख्या झालेली. आता याच्यामध्ये अंश शून्य घेतला तर चालेल, 0/11 जर मी घेतले तर ही सुद्धा एक परिमेय संख्या होते. तर अशा प्रकारे परिमेय संख्येचे आपण खूप उदाहरण घेऊ शकतो. आता तुम्ही मला म्हणाल हे परिमेय संख्या आहे, मग आपण जर एखादं उदाहरण घेतलं तर समजा 11 लिहिले एखाद्याने फक्त 11, मग ही परिमेय संख्या होईल का? तर होईल. का होईल? त्याच कारण असं आहे की 11/1 कोणत्याही संख्येचा छेद 1 असतो, आपण तो लिहित नाही, लिहित नाही परंतु असतो तो. म्हणून 11/1 ही पी छेद क्यू या स्वरूपात लिहिली जाते आणि म्हणून ही सुद्धा परिमेय संख्या होईल. तर अशा प्रकारे परिमेय संख्या आपल्याला लिहिता येतात. आणि परत एकदा सांगतो तुम्हाला, परिमेय संख्या कोणत्या आहे, तर ज्या पी छेद क्यू स्वरूपात लिहिता येतात त्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्र, पुढचा जो पॉइंट आहे तो आपण पाहूया. आता परिमेय संख्यांवरील क्रिया. आता गणितामध्ये क्रिया म्हणजे काय रे? तर क्रिया म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या चार क्रिया परिमेय संख्यांच्या कशा करायच्या याविषयी आपण माहिती पाहू. त्या अगोदर बऱ्याच विद्यार्थ्यांना धन परिमेय संख्या आणि ऋण परिमेय संख्या समजत नाही. आता धन परिमेय संख्या कशाला म्हणायचं? धन परिमेय संख्या, आता कोणतीही परिमेय संख्या कशी असते आपण पाहिलं, पी छेद क्यू अंश असतो आणि छेद असतो त्याला. आता समजा मी एक उदाहरण घेतलं, 3/5 ही परिमेय संख्या आहे. आता याला धन परिमेय संख्या कधी म्हणायचं? जर त्याच्यामध्ये अंश आणि छेद यांचे चिन्ह सारखे पाहिजे. चिन्ह कसे पाहिजे? सारखे पाहिजे. समजा याला आता अधिक चिन्ह आहे, याला अधिक चिन्ह आहे, आपण लिहित नाही ते अधिक अधिक, दोन्ही अधिक अधिक चिन्ह आहे, म्हणजे ही झाली धन परिमेय संख्या. समजा मी याचे दोन्ही निगेटिव्ह चिन्ह घेतले वजाबाकी, तरी सुद्धा दोन्ही चिन्ह सारखे आणि वजा वजा अधिक होतं, म्हणून ही सुद्धा काय होईल? धन परिमेय संख्या होईल. अशा प्रकारे धन परिमेय संख्या म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. आता ऋण परिमेय संख्या कशाला म्हणायचं ते पाहू. हेच उदाहरण कंटिन्यू करू आपण. 3/5 ही परिमेय संख्या आहे, त्याच्यामध्ये अंशाला जर वजा चिन्ह आहे आणि छेदाला समजा अधिक चिन्ह आहे, तर ही झाली ऋण परिमेय संख्या. म्हणजे विरुद्ध चिन्ह असतील वेगवेगळे, एकाला अधिक चिन्ह आणि एकाला वजा चिन्ह, तर अशा वेळेस म्हणायचं ऋण परिमेय संख्या, धन आणि ऋण परिमेय संख्या. आता पुढचं आपण पाहूया, परिमेय संख्येमधील लहान मोठेपणा कसा शोधायचा.
आता तुम्हाला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत, त्या दोन परिमेय संख्यामध्ये कोणती परिमेय संख्या ही मोठी आहे ते शोधण्यासाठी काही नियम दिलेले. आता समजा दोन परिमेय संख्या मी मानल्या ए छेद बी आणि दुसरी परिमेय संख्या आहे सी छेद डी. या दोन परिमेय संख्या आहेत ए छेद बी आणि सी छेद डी. तर यामध्ये काही नियम आहेत, ते नियम तुम्ही लक्षात ठेवायचे, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कोणती परिमेय संख्या ही मोठी आहे. त्यासाठी काय करायचं, एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी तिरकस गुणाकार लक्षात ठेवायचा, हा अंश ए याचा छेद डी याचा गुणाकार करायचा ए गुणिले डी. इथं एडी हा गुणाकार ए गुणिले डी एडी आणि बी आणि सी चा गुणाकार बी सी. हा जो गुणाकार केल्यानंतर याच्याहून डिसाईड करायचं, याच्याहून ठरवायचं कोणती परिमेय संख्या आहे. समजा ए आणि डी यांचा गुणाकार आणि बी आणि सी यांचा गुणाकार इथे लिहिला आणि तो सारखा आला, समान आला. समजा समान दोन्हींची किंमत सारखी आली, अशा वेळेस काय म्हणता येईल तुम्हाला की हे दोन्ही परिमेय संख्या सारख्या आहेत. दोन्ही परिमेय संख्या काय सारख्या आहेत. तर एखादं उदाहरण घेऊ आपण, लगेच समजेल तुम्हाला. समजा एक उदाहरण घेतलं मी, सात छेद दोन ही परिमेय संख्या आहे, सात छेद दोन. आणि दुसरी जी परिमेय संख्या आहे समजा, ती परिमेय संख्या दुसरी समजा आपण अशी घेतली चौदा छेद चार. समजा ह्या दोन परिमेय संख्या, तुम्हाला सांगितलं की दोन परिमेय संख्या लहान मोठेपणा पाहिजे, तर या नियमानुसार आपल्याला तिरकस गुणाकार जर केला आपण ए आणि डी, सात आणि चारचा गुणाकार केला, सात आणि चार सात चो अठ्ठावीस इथे लिहिलं, दोन आणि चौदाचा गुणाकार केला याचा अंश याचा छेद लक्षात घ्या, चौदा दुने अठ्ठावीस. आपल्या नियमाप्रमाणे पहा एडी आणि बी सी हे गुणाकार दोन्ही सारखे आले पहा आले, याचा अर्थ या दोन्ही परिमेय संख्या समान असल्या पाहिजे. किती सोपं आहे बा, फक्त तिरकस गुणाकार, पण तिरकस गुणाकार करताना एक चुकू द्यायची रे, याचा जो अंश आहे पहिल्या परिमेय संख्येचा तो अंश दुसऱ्याचा छेद याचा गुणाकार त्या अंशाच्या खालीचा असला पाहिजे, म्हणजे ए च्या खाली एडी गुणाकार. एवढं लक्षात ठेवायचं, जर उलट लिहिलं झालं तर मग उत्तर चुकू शकतं तुमचं. यावरून आपल्या लक्षात येतं की या दोन्ही परिमेय संख्या सारख्या आहेत. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण एखादं, आता याच्यावरूनच समजा हा गुणाकार केला आपण आणि एडी हा गुणाकार बीसी गुणाकारापेक्षा जास्त आला, मोठा आला. एडी हा गुणाकार बीसी गुणाकारापेक्षा जास्त मोठा आला, तर त्यावेळेस तुम्ही म्हणायचं ए छेद बी ही परिमेय संख्या सी छेद डी या परिमेय संख्येपेक्षा मोठी असेल, आणि याच्या उलट जर हा बीसी गुणाकार जास्त आला तर सी छेद डी ही परिमेय संख्या मोठी असेल. आता एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमचं अधिक चांगलं लक्षात येईल. आता उदाहरण घेतो, आता याचे उदाहरण घेऊया आपण, दोन छेद पाच ही एक परिमेय संख्या आहे असं समजा, आणि सात छेद तीन ही दुसरी परिमेय संख्या. या दोन परिमेय संख्या आहे आणि तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये लहान मोठेपणा काय असेल तो पाहा तुम्ही. आता लहान मोठेपणा यातला जर पाहायचा असेल आपल्याला तर हा रूल हा नियम तुमच्या लक्षात पाहिजे. काय नियम आहे, सिंपल नियम, अंश किती येतं दोन, हा अंश दोन आणि दुसऱ्याचा छेद यांचा गुणाकार करायचा, दोन गुणिले तीन, दोन गुणिले तीन. आता दोन गुणिले तीन सुरुवातीला कळत नसेल तर प्रॅक्टिस म्हणून असं लिहिलं तर काही हरकत नाही, दोन गुणिले तीन आणि याचा अंश किती समजा सात दुसऱ्या अपूर्णांक, तो सात गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद सात गुणिले पाच. आता हा गुणाकार किती येतो, तीन गुणे सहा, सहा पाचा पस्तीस, अर्थातच पस्तीस हे सहा पेक्षा मोठे, पस्तीस हे सहा पेक्षा मोठे म्हणून सात छेद तीन हा पूर्णांक दोन छेद पाच पेक्षा मोठा आहे. किती सोपं आहे बा, अशा पद्धतीने तुम्ही सहज सांगू शकता कोणता अपूर्णांक कोणत्यापेक्षा मोठा आहे. तर या प्रकारे तुम्हाला कोणता अपूर्णांक कोणत्यापेक्षा मोठा आहे हे सहज सांगता आलं पाहिजे. आता तुमच्याजवळ वही पुस्तक असेलच बाळांनो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो त्यावरून तुम्ही मला सांगायचे कोणता अपूर्णांक मोठा असेल.
एका मिनिटामध्ये तुम्ही सोडू शकता, एक मिनिटामध्ये सोडून मग मी सॉल्व करेल, त्यानंतर तुम्ही चेक करायचं तुमचा आन्सर बरोबर आलं का चुकीचा. हा सगळ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करू आपण. आता मी इथं सॉल्व करतो बाब. आपल्या नियमाप्रमाणे अंश 5 आहे, न्यूमरेटर इज 5 आणि दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद 4 आहे, यांचा गुणाकार करायचा 5 आणि 4 चा गुणाकार 5 मल्टिप्लाय बाय 4. दुसरा अपूर्णांक जो दिसतोय तुम्हाला त्याचा अंश 3 आहे आणि याचा छेद 2 आहे, यांचं मल्टिप्लिकेशन केलं 5 20 3 2 6 अर्थातच 20 हे 6 पेक्षा मोठे आणि त्याच्यामुळे 5/2 हा पूर्णांक 3/4 पेक्षा मोठा आहे. सगळ्यांचंच बरोबर आला असेल, तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात. आता वेगवेगळ्या क्रिया पाहू आपण परिमेय संख्येच्या. पहिली जी क्रिया आहे ती बेरीज. तर मित्रांनो, दोन परिमेय संख्येची बेरीज कशी करायची? आपण पूर्णांकाची बेरीज सहज करतो 5 2 7, पण परिमेय संख्या असतील तर कशा पद्धतीने बेरीज करायची? तर बेरीज करताना कशा पद्धतीने आपण बेरीज करतो पहा, एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया. 1/5 अधिक 7/5 या दोन परिमेय संख्येची आपल्याला बेरीज करायची. तर हे तर खूपच सोपं आहे, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलंच असेल. छेद जर सारखा असेल, छेद इथे पहा, 1/5 चा छेद 5 आहे, 7/5 चा छेद 5 आहे, छेद समान असेल तर अंशांची बेरीज करायची डायरेक्ट, आणि छेद जसाच्या तसा लिहायचा, छेद समान असेल. आता या ठिकाणी आपण छेद समान आहे म्हणून 5 लिहिला आणि अंशांची बेरीज 1 अधिक 7 7 1 8 आणि म्हणून या दोन परिमेय संख्येची बेरीज होईल 8/5. सिंपल, छेद सारखा असल्यामुळे. पण छेद जर सारखा नसेल तर काय करायचं रे? त्यावेळेस काही वेगळा विचार करावा लागेल. छेद समान नसलेले एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, उदाहरण घेऊ. समजा 5/7 अधिक 1/2 या दोन अपूर्णांकाची तुम्हाला आता बेरीज करायची. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये, उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं छेद सारखा असेल तर विचारच करायचा नाही, अंशांची बेरीज करून टाकायची, उत्तर आलं आणि छेद जास्त असल्यायचं. पण छेद असमान असेल तर छेद समान करणे हे तुम्हाला शिकवलेलं असेल. छेद समान करून मग तुम्हाला उत्तर लिहिता येईल. आता छेद समान करण्याची काय पद्धत आहे? पहिला अपूर्णांक 5/7 या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला, अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे गुणायचं. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद कोणता दिसतोय तुम्हाला? 2 दिसतोय, या 2 ने गुणूया. अधिक, अधिकचे चिन्ह आहे अधिक, दुसरा अपूर्णांक लिहिलं 1/2. जी क्रिया इकडे केली तशीच क्रिया इकडे करणार, या अपूर्णांकाच्या अंशाला छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. आता पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती दिसतोय तुम्हाला? 7 दिसतोय पाहिजे, 7, त्या 7 ने मल्टिप्लाय करायचं. आणि तुम्हाला माहितीये मॅथमॅटिकल रूलनुसार, गणितीय रूलनुसार, समान अंकाने अंश आणि छेदाला जर गुणलं तर त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. आणि आपलंही काम होतं, आपलं काम काय होतंय? आपले छेद सारखे उरायचे. छेद सारखे झाले तर आपली पद्धत खूपच सोपी.
छेद सारखे म्हणजे डायरेक्ट अंशांची बेरीज करायची. पाहूया पुढची स्टेप. 5 × 2 = 10, 7 × 2 = 14, अधिक 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. आता छेद सारखे झाल्यामुळे तुम्ही डायरेक्ट बेरीज लिहू शकता. इथे इथं 14 जसे तसे आणि 10 अंश इथं 7 अंश, या अंशांची बेरीज किती येईल? 10 + 7 = 17. तर उत्तर आलेले 17/14. अशा पद्धतीने पहा, छेद असमान असतील तर तुम्ही सहज बेरीज करू शकता, इतकं सोपं आहे ते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, पाहू कोण सोडवत. (9/2 + 5/3) हे सगळ्यांनी हे उदाहरण 1 मिनिटाच्या आत सोडवायचे. दुसऱ्याचा जो छेद दिसतोय तुम्हाला 3, त्याची 3 ने 9 ला आणि 2 ला गुणायचं, तसंच तिकडे 5/3 ला करायचं. बर, सगळ्यांचाच आन्सर आला असेल आणि बरोबरच आला असेल असं मला वाटतं. आता पहा, 9/2 या पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 3 दिसतोय, पण 3 ने प्लस आणि 5/3 या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाचा छेद 2 दिसतोय, पण 2 ने आता गुणाकार केल्यानंतर किती? 9 × 3 = 27, 3 × 2 = 7, 5 × 10 = 3 × 7. झाले का नाही छेद समान? पहा, छेद सारखे झाले का? डायरेक्ट बेरीज करेल. 27 × 10 = 37 / 6, 6/7. अशा पद्धतीने पहा, दोन परिमेय संख्येची बेरीज कशी करायची, छेद समान असताना, छेद असमान असताना. थोडं वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल घेऊ, कधी कधी तुमचा गोंधळ उडतो. पण समजा मी असं दिलंय 5/2, ही झाली परिमेय संख्या, प्लस याच्यात एखादा पूर्णांक मिळवायचं सांगितलं तुम्हाला. पूर्णांक समजा याच्यामध्ये पूर्णांक 9 मिळवायचा, तर मग कधी कधी तुम्हाला वाटतं कसं सोडवायचं? सेम तीच प्रोसेस, जरी पूर्णांक 9 असला तर त्याचा छेद 1 घ्यायचा, 9/1 करून घ्यायचं. आता याच्या अगोदरच्या गणिताची जी पद्धत वापरली तीच पद्धत वापरायची, आणि त्याप्रमाणे तुम्ही हे सहज सॉल्व करू शकता. आता वजाबाकी कडे जाऊया आपण. ही बेरीज पाहिली तर वजाबाकी, दोन परिमेय संख्यांची वजाबाकी कशी करायची. आता ज्यांना बेरीज समजली ना त्यांना वजाबाकी फार सांगायची गरज नाही. तशीच तरी उदाहरणं घेतो एक दोन. मी 7/2 + 5/2. पहिलं उदाहरण, छेद समान असताना वजाबाकी कशी करायची. जे बेरीजेचे रूल तेच वजाबाकीचे नियम असतील. छेद समान आहे, डायरेक्ट छेद लिहायचा जसं तसं, आणि अंशांची वजाबाकी करायची. 7 + 5, 7 × 5 गेले, 2 × 2 = 2. आता या ठिकाणी सारखी संख्या आल्यामुळे भाग द्यायला काही हरकत नाही. 2/2 असल्यामुळे
त्याचं जे आन्सर येते एक येतं, उत्तर एक येतं, कारण भाग जातो दोन एक दोन, दोन एक दोन या पद्धतीने. तर छेद सारखे असेल तर वजाबाकी सारखी वजाबाकी करेल, आणि जर छेद असमान असतील तर तीच पद्धत बेरजेसारखीच. समजा सात छेद चार वजा तीन छेद दोन ही वजाबाकी तुम्हाला करायची. तर ही वजाबाकी करताना या ठिकाणी पहा छेद असमान आहे म्हणजे सारखे नाही, तर मग मागच्या गणितासारखंच तुम्ही करू शकता. तर छेद सारखे करून गेले आणि वजाबाकी सारखी वजाबाकी करेल. सात छेद चार हा जो अपूर्णांक आहे पहिला, त्याला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं, छेदाने लक्षात ठेवायचं. डिनॉमिनेटर हा दोन आहे त्याने गुणायचं. वजा तीन छेद दोन हा दुसरा अपूर्णांक, त्याच्या अंश आणि छेदाला पहिल्याच्या छेदाने गुणायचं म्हणजे फोर चार ने. गुणाकार अचूक लिहून घ्यायचा. सात दुने चौदा, चार दुने आठ, तीन चौक बारा, चार दुने आठ. आता पहा झाले का छेद समान, पहा आठ आठ छेद सारखे, वजाबाकी सारखी वजाबाकी करायची अंशांची. चौदा मधून बारा गेले, जी दोन राहिले, दोन छेद आठ. त्याला अति संक्षिप्त रूप द्यायला काही हरकत नाही. बेचो आठ म्हणजे एक छेद चार याचं उत्तर येईल. जर ज्याला बेरीज समजली त्याला वजाबाकी फार सांगायची गरज नाही. याप्रमाणे तुम्ही वजाबाकी सुद्धा सहज सोडू शकता. आता पुढची जी क्रिया आहे ती गुणाकार कसा करायचा, दोन परिमेय संख्येचा गुणाकार कसा करायचा. तर दोन परिमेय संख्येचा गुणाकार करण्यासाठी काय करावं लागतं ते पाहूया आपण. हा त्याची काही एक्झाम्पल्स घेऊ आता. उदाहरण समजा चार छेद पाच गुणिले तीन छेद सात, या दोन परिमेय संख्यांचा तुम्हाला गुणाकार करायचा. आता याच सिंपल तत्व असं आहे, अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा. पण जर भाग जात असेल तर भाग जरूर द्यायचा. समजा अंशाने छेदाला भाग जात असेल किंवा छेदाने अंशाला भाग जात असेल तर दिला पाहिजे, म्हणजे ते उदाहरण एकदम सोपं होऊन जात. पण भागत जात नसेल तर सरळ अंशांचा गुणाकार करायचा, छेदांचा गुणाकार करायचा. पाहूया आता इथे, इथे मग आता भागत जात नाही अशा वेळेस काय करणार, हा अंशांचा गुणाकार करणार. याचा अंश एक चार गुणिले हा अंश एक तीन, अंश एक पाच गुणिले अंश सात. याचा गुणाकार किती येईल पहा, चार त्रिक बारा आणि साता पाचा पस्तीस. तर या पद्धतीने तुम्ही सहज गुणाकार सोडू शकता. दोन परिमेय संख्यांचा गुणाकार या पद्धतीने करता येतो, अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. याचे वेगवेगळे उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता एखादा नंबर जर ऋण असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने गुणाकार येईल त्याचा. समजा वजा दोन छेद पाच गुणिले चार छेद अकरा, या दोन संख्येचा तुम्हाला गुणाकार करायचा. तर पाहूया कोण गुणाकार करतो. तुम्हाला मी एक मिनिट वेळ देतो, तर गुणाकार करायचा आहे सगळ्यांनी पटकन.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुणाकार केला असेल, आता पहा सगळ्यांनी इकडे नियम तोच, जर भाग जात असेल तर द्यायचा आहे, तर भागत जात नाही आता, त्यावेळेस अंशांचा गुणाकार अंशस्थानी, तर वजा दोन गुणिले चार, वजा दोन अंश आहे हा चार अंश, छेदस्थानी पहा हा छेद किती पाच गुणिले अकरा, याचा गुणाकार जो येतो चार गुणे आठ, पण आता इथं चिन्हांचा गोंधळ नाही करायचा, मायनस प्लस म्हणजे वजा अधिक यांचा गुणाकार झाल्यानंतर वजा अधिक वजा होतो, चिन्हांचे नियम तुम्हाला शिकवलेले असतील। अकरा पाचे पंचावन्न, म्हणजे याचं जे आन्सर आहे या गुणाकाराचं ते वजा आठ छेद पाच, वजा आठ छेद पाच येईल। विद्यार्थी मित्र आता भागाकार कसा करायचा ते पाहू, दोन परिमेय संख्येचा भागाकार कसा करायचा पाहू। आता याची पहिली पायरी काय तुम्हाला माहित असेल, पाच छेद बावीस, इथं भागिलेचं चिन्ह आहे, भागिले उलट गुणिले, आणि दुसरा जो अपूर्णांक आहे म्हणजे परिमेय संख्या आहे त्याची गुणाकार व्यस्त लिहायची, उलट लिहायची त्याची, आणि भागाकाराचे चिन्ह जाऊन कोणतं येईल गुणा, भागाकाराचं उदाहरण गुणाकाराचं कन्वर्ट होतो पहा, पण याला नियम काय, भागाकाराचे चिन्ह जाऊन कोणतं येईल गुणाकाराचं, दुसरा जो अपूर्णांक आहे व त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा म्हणजे उलट लिहायचा। आता नियमाप्रमाणे जसं गुणाकाराचं तुम्हाला शिकवलं त्याप्रमाणे भाग जात असेल तर जरूर द्या, नसेल तर सरळ गुणाकार करा, अंशांचा अंशस्थानी छेदांचा छेदस्थानी। आता भाग जातो इथे पहा, अकरा एक अकरा, अकरा दुने बावीस, अकरा एक अकरा, अकरा दुने बावीस, भाग जातो का म्हणून दिला, आता जातच नाही, मग अशा वेळेस अंशांचा गुणाकार अंशस्थानी लिहा, पाच गुणिले एक, पाच गुणिले एक, पाच एक पाच, आणि सात दुने चौदा, सात दुने किती होईल चौदा, म्हणजे आन्सर आलं पाच छेद चौदा, उत्तर किती आलं पाच छेद चौदा। तर या पद्धतीने तुम्हाला सहजरित्या गुणाकार करता आला पाहिजे, तर अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करायचा पाहून गेले ते सगळ्यांनी। व्यवस्थित पाहून घ्या, आता तुम्हाला मी अशा प्रकारचं एक एक्झाम्पल देतो, ज्याच्या क्रिया पक्क्या होतील यावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेला प्रश्न येतात ते सहज तुम्हाला सोडवता येतील। आता हे उदाहरण तुम्ही सोडवायचे पाहू, कोण सोडवत,
व्यवस्थित सोडवायचे सगळ्यांनी. तुम्हाला ज्या स्टेप्स सांगितलेल्या त्या स्टेप्स प्रमाणे गेले तर सहज उत्तर येईल. तुम्ही सर्वजण हुशार आहात, सर्वजण भविष्यामध्ये एमपीएससी यूपीएससी होणार. पहा विद्यार्थी मित्र, आता तुम्ही सोडवलंच असेल, 100% सोडवलं असेल, तर तरी मी सोडून दाखवतो. काही एक दोन जणांना जर अडचण असेल. 17/35 काय सांगितलं होतं? भागिलेच्या ऐवजी काय लिहायचं? गुणिले. एक बोली भाषेत भागिले उलट गुणिले म्हणतो आपण. तर त्या नियमानुसार काय आहे? तर याचा गुणाकार व्यस्त संख्या लिहायची. 34/5 हिची गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे आपण उलट करू. 5/34. आता जर भाग जात असेल तर जरूर द्या. पाहून घ्यायचं अंश आणि छेद याच्यामध्ये भाग जातोय का. आणि याकरता एक महत्वाची पाढे पाठ पाहिजे. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचे पाढे तोंड पाठ पाहिजे. अरे इथं पहा, 17 × 17, 17 × 34 अंश छेद भाग जात होता गेला. 5 × 5, 5 × 7 = 35. त्यानंतर मग अंशामध्ये काय शिल्लक राहिलं? इथे एक राहिला, इथे एक राहिला. एक आणि एक याचा गुणाकार एकच येतो. आणि 7 × 2 याचा गुणाकार 7 × 2 = 14. अशा पद्धतीने हे जे उदाहरण आहे याचं अँसर येतं 1/14. तर तुम्ही सगळ्यांनी सोडवलेलेच असाल सहज. ज्यांचं कोणाचं थोडंफार चुकलं असेल त्यांनी लिहून घ्या. अजून काही काही असे गुणधर्म आहेत तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, मी सांगतो. एक परिमेय संख्या, कोणत्याही परिमेय संख्येला जर शून्याने गुणलं, कोणत्याही परिमेय संख्येला शून्याने गुणलं तर हे मला वाटतं ही संकल्पना तुमची 5वी-6वीतच झालेली. कोणत्याही संख्येला त्याच्याऐवजी मी कोणत्याही परिमेय संख्येला म्हणतो, कोणत्याही परिमेय संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर हे नेहमी किती येतं? शून्यच येतं. लक्षात ठेवायचं. कोणतीही परिमेय संख्या पॉझिटिव्ह असू द्या, निगेटिव्ह असू द्या, जी असेल ती शून्याने जर म्हणलं तर उत्तर शून्य येतं. त्याचप्रमाणे कोणतीही एखादी परिमेय संख्या असेल त्याला एकने जर गुणलं, एकने गुणलं तर उत्तर तीच परिमेय संख्या येते. 7/5 एकने गुणल्यावर तीच परिमेय संख्या येते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे गुणधर्म माहित पाहिजे. कारण शिष्यवृत्ती परीक्षेत कमी वेळेत उत्तर द्यावं लागतं. म्हणजे गुणधर्म माहित असेल तर तुम्ही झटपट उत्तर तोंडी देऊ शकता. आता हे सगळे गुणधर्म आपण पाहिले, यावर शिष्यवृत्ती परीक्षेत काही उदाहरणं आलेले, त्याचप्रमाणे काही पुस्तकात दिलेले, त्यातले काही निवडक उदाहरण मी घेण्याचा प्रयत्न करतो. समजा हे उदाहरण आहे, -32/83 =
वजा 105 तुमच्याच पुस्तकातलं उदाहरण. एक मिनिट वेळ देतो सोडवा बरं, किती विद्यार्थी सोडवतो पाहू, मग आपण लगेच सोडूया. सर्वांनी सोडवलंच असेल, पाहूया आपण आता याचा अँसर कसं काढायचं. आता वजा 35 छेद 82 गुणिले 123 छेद वजा 105. पाढे जर पाठ असेल तर झटपट होत, त्यातल्या त्यात मोठे थोडेसे पाढे पाठ असेल तर अजून झटपट होत. आता इथं बघा 35 आणि 105 याच्यामध्ये जर तुमचं लक्षात आलं 35 त्रिक 105 तर लवकर उत्तर होऊ शकत, नाहीतर मग तुम्हाला 5 ने भागावं लागेल. 5 7 35, 5 2 10, 5 1 5 त्याला थोडा वेळ लागेल. 35 1 35, 35 त्रिक 105, 35 त्रिक 105 नसेल जमत तर सगळं 5 ने भागा, 5 7 35, 5 2 10, 5 1 5 परत ती तशी इथं 7 येईल, इथे 21 येईल, 7 3 21, शेवटी हेच येणार, तीनच येणार आहे इथे. त्यानंतर आता 82 123 3 याचा संबंध जोडायचा, कसा भाग देईल तर प्रथम तर मी काय करतो 3 ने इथे भाग देण्याचा प्रयत्न करतो. 3 1 3, 3 4 12, 3 1 3. आता 3 ने भाग दिले, दिल्यानंतर इथे 41 आले भाग, 41 प्राइम नंबर येतो. आता 41 आणि 82 लगेच झटपट लक्षात आलं पाहिजे, याच्या दुप्पट ही संख्या आहे. तुम्ही स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहे, तुमच्या लक्षात येईलच 42 दुप्पट 82 आहे, आणि म्हणून इथे लगेच भाग देतो 42 41 41 41 2 82. आता संपूर्ण भागाकाराची क्रिया झालेली, मग अंशामध्ये काय शिल्लक राहिलं नीट पाहिजे. इथे 1 राहिला, इथे 1 राहिला, म्हणजे याचा अर्थ 1 × 1 = 1. छेदाचा विचार करा, इथे छेदामध्ये 2 राहिले आणि इकडे तर काहीच राहिलं नाही, म्हणजे 1 राहिलेला आहे. मग 2 आणि 1 यांचा गुणाकार 2 × 1 = 2. आता चिन्हांचा विचार करावा लागेल, इथं निगेटिव्ह साईड आहे वजा आणि इथं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे लिहित नाही आपण, वजा अधिक वजा होतो, गुणाकारामध्ये काय नाही आहे, वजा अधिक वजा, आणि म्हणून इथे वजा चिन्ह आपण देऊ शकतो, वजा 1/2 हे याचं अँसर येतं. ज्या मुलांचं थोडंफार चुकलं असेल त्यांनी पटकन लिहून घ्या, एकदम एक अर्ध्या मिनिटामध्ये. आता विद्यार्थी मित्र, 2019 ला हे एक्झाम्पल आली आहे, 2019 च्या परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकेमधलं हे एक्झाम्पल आहे तुमच्याच शिष्यवृत्ती. 65/77/104/99 ×
छप्पन्न छेद पंचेचाळीस वजा एक 2019 ला एक्झाम्पल आलेलं होतं. एक मिनिट विचार करा कसं सोडवता येईल. आपण तर सोडवूच एक मिनिटाने, तुम्ही विचार करा कसं सोडवता येईल पाहिजे. असे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेतले एक्झाम्पल तुम्ही भी सोडवले पाहिजे घरी स्वतः. प्रयत्न केला असेल बऱ्याच जणांनी. आता याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आहे, भागाकाराची क्रिया आहे, गुणाकाराची क्रिया आहे आणि वजाबाकीची क्रिया आहे, सगळ्या मिक्स दिलेल्या आहेत. आता अशा वेळेस काय करायचं जेव्हा प्रथमतः भागाकाराच्या क्रियेकडे जाऊ आपण. 65/77 भागिलेच्या ऐवजी काय लिहिणार मी, गुणिले. तुम्हाला आत्ताच शिकवलं भागिले उलट गुणिले. मग आता असं करताना आपण काय करतो, तो जो अपूर्णांक आहे याचा गुणाकार व्यस्त लिहितो 104/99. याचा गुणाकार व्यस्त काय, उलट लिहायचं त्याच्या, म्हणजे 99/104 गुणिले. इथं गुणाकारात चिन्ह असल्या पाहिजे, इथं काही प्रश्न येत नाही. 56/45 - 1 पहिले काय केलं आपण, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करून घेतलं. आता त्या तीन परिमेय संख्यांचा गुणाकार दिसतोय तुम्हाला. इथं गुणाकारामध्ये आपण भाग देण्याचा प्रयत्न करायचा. आता मोठमोठ्या संख्या आहे, गुणाकार करायला तेवढा वेळ घालवला ना काही मजा नाही. आता भागाकार करताना, म्हणजे गुणाकार करताना भाग द्यायचा, अंश आणि छेदामध्ये कुठे कुठे भाग जाईल याचा विचार करायचा. आता तुम्ही जर नीट निरीक्षण करत असताल, तुम्ही खूप हुशार विद्यार्थी मला माहिती. 77 आणि 99 11 पाठ सगळ्यांचाच पाठ असतो, याला सहज भाग देतो. 11/7 = 77 11/9 = 99 11/7 = 77 11/9 = 99 त्यानंतर बा अजून कुठे भाग जाईल त्याचा विचार करायचा. आता इथं 7 आला, 7 आणि 56 काही संबंध आहे का, 7 च्या पाड्यामध्ये 56 येतो का, तर येतो. पाडे पाठाचे तुमचे 7 × 7 = 8 56 7 × 7 = 56 आता कुठे भाग द्यायचा याचा विचार करायचा. 8 ने कुठे जाईल, इथे जाईल का, तो विचार करायचा लगेच. पहा 8 ने 104 भाग जातो. 8 × 8 = 8 10 मधून 8 गेले, किती उरले, 2 उरले. 2 घेतले 4, 24 झाले. मनात नाही मला ठेवले, 8 × 3 = 24 ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी परत वेगळं सांगतो. 8 × 8 इथं 10 भाग दिला, 8 × 8 एक लिहिला, 10 मधून 8 गेले, किती उरले, 2 2 घेतले हे 4 24 झालेले होते, म्हणून 8 × 3 = 24 आता पहा बरं, हा 8 गेला, हा 13 राहिला. 13 चा कुठं संबंध आहे वरती, लगेच लक्षात आलं पाहिजे. 13 आणि 65 चा संबंध आहे. पाढे पाठ पाहिजे फक्त. 13 × 13 3 × 5 = 65 5 भाग देतो. 5 आणि आता हा 5 आणि हा 45 यांचा संबंध पाहणार सगळ्यांनी. 5 आणि 45 5 च्या पाड्यामध्ये 45 येतो, लगेच भाग देऊन टाका. 5 × 5 5 9
45 आणि शेवटच्या पायरीपर्यंत आपण आलेलो आहे. पाहता इकडे अंशस्थानी फक्त 9 राहिलेले आणि छेदस्थानी सुद्धा 9 राहिला. त्यालाही 9 ला 9 ने भाग देतो. 9 1 9 9 1 9 9 1 9 9 1 9. आता सगळीकडे 1 1 1 1 राहिलेले पहा. 1 1 1 1 आणि 1 1 चा गुणाकार किती येतो तुम्हाला माहिती? 1 गुणिले 1 गुणिले किती वेळा करते? 1च येईल. तसं छेद बी 1 येईल. थोडक्यात 1 छेद 1 येतं आणि 1 छेद 1 म्हणजेच 1. म्हणून 1 वजा हा ओरिजिनल उदाहरणातला 1 आहे आणि 1 वजा 1 0 येतं. आणि बऱ्याच वेळा परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकेतले उत्तर पहा. आता एका असं सांगणं योग्य नाही. गेज केलं तर 0 1 बऱ्याच वेळा असतं. 0 1 पण तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. ते सोडून उत्तर किती आलं पहा? 0 आलं. तर या पद्धतीने तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर सहज तुम्हाला सुटू शकतो. अवघड काही नाही. तुमचे सगळ्यांचे पाठ आहे आणि 2019 साली आलेले उदाहरण आहे. लक्षात घ्या, परीक्षेतले उदाहरण तुम्हाला सोडवायचे जे खूप सगळे लिहून घ्या सगळ्यांनी पटकन. सगळ्यांचं लिहून झालेच असेल. आता तुम्हाला त्याच प्रकारचं एक एक्झाम्पल देतो. त्याच प्रकारचं एक्झाम्पल दिलंय, उदाहरण दिलंय, सोडवण्याचा प्रयत्न करा. पाच छेद 7 गुणिले 28 छेद 15 गुणिले 9 छेद
आठ गुणिले तीन भागिले नऊ छेद दोन हा विद्यार्थी मित्रो, आता हे सोडवायचं कसं तर पाहूया आपण. पहिले कंस सोडवण्याचा प्रयत्न करायचा. कंसामध्ये कोणकोणत्या क्रिया, सगळ्या गुणाकाराच्याच क्रिया कंसामध्ये. या क्रिया सोडवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्या नियमाप्रमाणे पहिले भाग देऊन घ्यायचे. अंश आणि छेद कुठं भाग जात असेल तर जरूर देऊन घ्यायचं. पहिले तर वेगवेगळ्या ठिकाणी कसा भाग देऊ शकतो आपण बघूया. पाचशे सात गुणिले अठ्ठावीस छेद पंधरा गुणिले नऊ छेद आठ गुणिले समजा तीन छेद एक केले भागिले नऊ छेद दोन आय असतो. याचा विचार आपण नंतर करू. हे कंसामध्ये काय उत्तर येतं पहिले शोधण्याचा प्रयत्न करू. आता इथं भाग विचार केला सात आणि अठ्ठावीस लगेच भाग जातो. सात एक सात सात चौक अठ्ठावीस. पाच आणि पंधराचा भाग जातो. पाच एक पाच पाच त्रिक पंधरा. त्यानंतर इथे तीन आहे छेदस्थानी अंशस्थानी गेला भाग. तीन एक तीन तीन एक तीन. त्यानंतर बा हा चार आणि आठ दिसतोय तुम्हाला. चार एक चार चार दुने आठ. चार एक चार चार दुने आठ. आता या ठिकाणी प्रोसेस संपलेली पण तुम्ही जर सगळं पाहिलं तर इथे नऊ आहे अंशस्थानी राहिलेले छेदस्थानी दोन राहिलेले बाकी सगळे एक आहे. एक ने गुणाकार केल्यानंतर काही फरक पडत नाही तुम्हाला माहिती सगळ्यांना. इथे काय शिल्लक राहिलं नऊ गुणिले सगळे एक म्हणजे नऊच छेद हे दोन गुणिले एक म्हणजे दोन भागिले नऊ छेद दोन. पुढची पद्धत तुम्हाला माहिती सगळ्यांना नऊ छेद दोन भागिले उलट काय झालं गुणिले आणि या पूर्णांकाचा गुणाकार व्यस्त केला. नऊ छेद दोन चा केल्या दोन छेद नऊ आणि दोन छेद नऊ लिहिल्यानंतर परत इथं तीच पद्धत दोन आणि बदले सगळा गुणाकार केल्यानंतर एक 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 शिल्लक राहतो. एकचा सगळा गुणाकार एकच येतो तुम्हाला माहिती. एकचा गुणाकार किती एकच येईल. तर अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला सोडवता आलं पाहिजे सगळ्यांना आणि त्याचा अँसर एक येते. म्हणजे उदाहरण सोडवताना काळजीपूर्वक पाहणे कोणत्या क्रिया आहे त्या व्यवस्थित करणे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर मला असं वाटतं तुम्ही सहजरित्या उदाहरण सोडवू शकता. त्याच्यात काय अवघड काही नाही असं लिहून घ्या पटकन. सगळ्या विद्यार्थ्यांनी हा जो झालेला घटक आहे हा परत घरी पाहायचा आहे.
अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे आणि सहज तुम्हाला येईल. फक्त सराव फार महत्वाचा असतो. सराव गणितामध्ये सराव जो जास्तीत जास्त करत त्याला त्यामध्ये जास्तीत जास्त प्रावीण्य मिळत असतं हे नेहमी लक्षात ठेवायचं. तर आज आपले अहमदनगर जिल्ह्याचे सन्माननीय शिवसाहेब, सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेब आणि शिक्षण विभागाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्या कोपरगाव तालुक्याच्या सन्माननीय गट शिक्षणाधिकारी मॅडम, या सर्वांनी मला या उपक्रमामध्ये भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा आणि इथून पुढचा भाग पुढच्या ज्यावेळेस माझा तास असेल त्यावेळेस त्या तासाला आपण घेणार आहोत. ठीक धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं मुलांच्या गळी उतरवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केले आहेत खरोखरच खूप वाखाणण्याजोगा आहे. कारण तुमची शिकवण्याची पद्धत अगोदर विद्यार्थ्यांना परिमेय संख्या काय आहे कशाला म्हणतात हे तुम्ही समजून सांगितलं आणि त्यानंतर त्याच्यावरती आधारित जी उदाहरणं आहेत आणि ती कशी सोडवायची अतिशय सुंदर असं सोप्या भाषेत तुम्ही मुलांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्र हो आपण सुद्धा या पद्धतीने अभ्यास करावा अशा अपेक्षा वाटते आणि आजचा क्लास संपलेला आहे.